नमस्कार, हेल्थ टिप्स फॉर अ यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, हेल्थ टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत उन्हाळ्याची टिप्स. म्हणजेच जर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अंगाला खाज येत असेल तर त्याच्यावर काय आहे घरगुती उपाय. असे कोणते घरगुती उपाय आहे तुम्ही करून अंगावर येणारी खाज किंवा लाल चट्टे याच्यापासून आराम मिळू शकतो. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हेल्थ टिप्स फॉर अ यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर पहा मित्रांनो, सध्या उन्हाळ्याचे मे महिन्यातले दिवस चालू आहेत, त्याच्यामुळे गर्मी भरपूर प्रमाणात असते. त्याचप्रमाणे काही ठिकाणी वातावरण ढगाळ झाल्यामुळं जास्त प्रमाणात उकाडा होतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरातून जो घामाचं प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात असतं. त्याच्या शरीरातून जास्त प्रमाणात घाम बाहेर पडतो आणि ज्यावेळेस उन्हामुळे घाम बाहेर पडतो तर तो आपल्या शरीराला तसाच जर राहिला तर त्याच्यामुळे चिकट तयार होतं, अंग चिकट होतं, त्याच्यावर धुळीने येणे, मग त्या ठिकाणी त्वचेला रॅश येते किंवा घामोळ्या ज्या म्हणतो आपण घमोऱ्या टाईप होतं किंवा येतात आणि त्या घमोळ्या आल्यामुळं त्या ठिकाणी त्वचेला खाज येते. बऱ्याचपैकी खाज आल्यानंतर काही ठिकाणी लाल चट्टे उठतात आणि आपण त्याला खाजल्याशिवाय पर्याय नसतो. अशा वेळेस मग जर जास्त जोरात खाजलं, नखांनी जर खाजलं तर त्या ठिकाणी त्वचेला इजा होण्याची शक्यता असते किंवा त्वचेची हानी होते. त्याच्यामुळे जर या घामोळ्या येऊ नये किंवा आल्यास तर न खाजता या कमी करण्यासाठी याच्यात मेडिकलमध्ये तर भरपूर प्रमाणात पावडर काही भेटतं तुम्हाला, पण ते सर्व महाग किंवा कॉस्टली असू शकतात आणि वेळेत उपलब्ध नाही होऊ शकत. यासाठी मी तुम्हाला घरगुती असे उपाय सांगणार आहे. ते तुम्ही केल्यानंतर तुमची जी अंगाची खाज आहे किंवा त्वचा लालसर पडलेली आहे, घामोळे आलेले आहेत, याच्यापासून तुम्हाला आराम मिळू शकतो. तर त्याच्यात सगळ्यात पहिलं काय करायचं, पहिलं म्हणजे सर्वांच्या घरी उपलब्ध असतं खोबरेल तेल. जर तुमच्या त्वचा कोरडी पडत असेल किंवा त्वचेला जर घामोळे आलेले असतील तर त्या ठिकाणी तुम्ही जर खोबरेल तेल लावलं, जे आपण डोक्याला लावतो ते खोबऱ्याचं तेल जर लावलं तर तुमच्या घामोळ्यापासून होणारी आग कमी होते आणि खाज कमी होते. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे एकदम सोपा पर्याय, ज्यावेळेस तुम्हाला घामोळे आलेले असतात त्यावेळेस आपण बरेच जण म्हणतात थंड पाण्याने आंघोळ करा, पण एकदम थंड पाण्याने पण आंघोळ करू नका, ते तुमच्या आरोग्यास धोकादायक किंवा घातक ठरू शकते. त्याच्यामुळे एकदम थोडंसं कोमट पाणी घ्या. कोमट पाण्याने आंघोळ केल्यामुळं काय होतं, अंग पण स्वच्छ होतं, अंगाला चिकटलेली जी घाण असते, डस्ट असतो, ते निघून जातो आणि त्वचेची आग होण्याची जी शी असते ती कमी होते. त्याच्यामुळे त्वचेचा लालसरपणा कमी होतो. त्याच्यामुळं आंघोळ करताना कोमट पाणी घ्या, एकदम गार पाणी किंवा एकदम गरम पाणी घेऊ नका. त्याच्यानंतरचं एक सोपा पर्याय मी तुम्हाला सांगणार आहे, जर आपल्या घरामध्ये मीठ असतं, मीठ, त्याच्यानंतर हळद आणि मेथी असते, या मेथी यांचं काय करायचं, थोड्याशा पाण्याबरोबर एक पेस्ट तयार करायची आणि ही जी पेस्ट आहे ती ज्या ठिकाणी आपल्याला खाज आलेली आहे किंवा घामोळे आलेले आहेत ज्या ठिकाणी अंगाची आग होते अशा ठिकाणी एक पेस्ट लावायची ती आणि त्याच्यानंतर आंघोळीपूर्वी लावायची. त्याच्यानंतर एक 5 ते 10 मिनिटं तुम्ही आंघोळ करून टाकली तर याचं चांगल्या प्रकारे असर होतं, घामोळ्यात आवडतं नाहीसे होतं. फक्त याच्यात थोडंसं मीठ असल्यामुळे जर तुम्ही अगोदर जर त्वचा जास्त खाजलेली असेल तर थोडीशी चुणचुण होण्याची किंवा आग होण्याची शक्यता असते. फक्त एवढं एकच त्याचं आहे, नाहीतर हा घामोळे एकदम व्यवस्थित नीट होतं. त्याच्यानंतरचा सोपा पर्याय म्हणजे पेट्रोलियम जेली, म्हणजेच व्हॅसलिन टाईप तुम्ही काही लावू वापरू शकता. त्याने तुमच्या त्वचेची जी कोरडी पडलेली असते किंवा आग होणारी असते ती कमी होऊ शकते. त्याच्यानंतर सोपा पर्याय म्हणजे तुम्ही बेकिंग सोडा आहे जो खाण्याचा सोडा आहे त्याचा सुद्धा आपण एक चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. जर तुमच्या त्वचेवर बारीक बारीक पिंपल झाले असते, घामोळे आले असतील, त्या बेकिंग सोडा जे आहे, खाण्याचा सोडा आहे, तो पाण्यात थोड्याशा पाण्यामध्ये त्याची पेस्ट तयार करायची आणि ते जर पेस्ट आपण जिथं घामोळे आलेले आहे अशी ठिकाणी लावली तर त्याचा फरक पडतो. पण जर समजा तुमच्या पूर्ण अंगालाच जर घामोळ्याले असतील तर अशा ठिकाणी जर तुम्ही पेस्ट लावू शकत नसेल तर 1 चम्मचभर किंवा 1-2 चम्मचचा खा सोडा आहे तो तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने आंघोळ केली तरी सुद्धा तुमच्या घामोळ्या कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर एकदम थंड पडण्यासाठी तुम्ही कोरफडीचा गर चांगल्या प्रकारे वापर करू शकता. जर आपण कोरफडीचा गर घरगुती काढला, घरी जर कोरफड असेल तर अति चांगलं, नसेल तर तुम्ही ऑलिव्हरा जेल बाहेर पण भेटतं. पण त्याच्याऐवजी जर कोरफडीचा गर जर असेल नॅचरल तो जर अंगाला लावला तर त्यांनी ताबडतोब अंगाची आग होणारी आग कमी होते. घामोळे जरी असतील तर घामोळे जाण्यास मदत होते. असं कोरफडीचा गर भरपूर त्वचेसाठी उपयोगी आहे, त्याच्यामुळे कोरफडीचा गरचा तर 100% वापर करा.
तसे कोणताही पर्याय वापर केला तर याचा तोटा कोणताच नाही, तुमच्या त्वचेला काही इजा होणार नाही. सगळे आयुर्वेदिक चांगले पर्याय आहेत. त्याच्यामुळे याच्यापैकी कोणताही पर्याय तुम्ही वापरू शकता. नक्की ट्राय करून बघा आणि फरक पडल्यानंतर कॉमेंट मध्ये नक्की लिहा. याचा इतरांनाही फायदा होऊ शकतो, तुमचे वाचून इतरही या प्रयोग करू शकतात किंवा याचा वापर करू शकतात. तर बघा मित्रांनो, ही होती आजची एल टिप्स. माहिती कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.